हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पस बॅच. मुलांनो, या सेशनमध्ये आपण MSTCET 2020 ची क्वेश्चन करतोय फ्रॉम द लेसन प्रोबॅबिलिटी. 2020 MSTCET मध्ये विचारण्यात आलेली 11th स्टँडर्डमधला जो प्रोबॅबिलिटी लेसन आहे त्यातली आपण सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करतो. टोटल क्वेश्चनचा जो काउंट आहे दॅट इज अराउंड 14. ओके, सो स्टार्टिंग विथ क्वेश्चन नंबर वन. पा क्वेश्चन नंबर वन. क्वेश्चन नंबर वन हा क्वेश्चन डिपेंडंट अँड इंडिपेंडंट इव्हेंट्स याच्याशी रिलेटेड आहे. मी एक्सप्लेन करतो. ॲक्च्युली काय असतं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, नाही का, म्हणजे ए इंटरसेक्शन बी याचा अर्थ ए पण झाला पाहिजे अँड बी पण झाला पाहिजे. म्हणजे पहा, ए झाला पाहिजे अँड मीन्स मल्टिप्लिकेशन, बी पण झाला पाहिजे म्हणजे एही झाला पाहिजे आणि बीही झाला पाहिजे. ना, दिस इज फॉर इंडिपेंडंट इव्हेंट्स. दिस इज फॉर इंडिपेंडंट इव्हेंट्स. म्हणजे इव्हेंट जर का एकमेकांवरती डिपेंडच नसतील करत तर असा फॉर्म्युला लिहिला जातो. म्हणजे असं समजा ना की लाईक दोन कार्ड्स काढतो आहे आपण 52 कार्ड्समधनं, दोन्ही कार्ड स्पेड असण्याची प्रोबॅबिलिटी. पहिला पण स्पेड असला पाहिजे, हे बघा स्पेड 13 स्पेड असतात डिवाइड बाय 52 अँड मीन्स इन टू. दुसराही स्पेड असला पाहिजे. आता हा एक्सपेरिमेंट विथ रिप्लेसमेंटनी जर का होत असेल, म्हणजे मी दोन कार्ड्स काढतो आहे, पहिला कार्ड काढला परत वापस ठेवला आणि मग मी सेकंड कार्ड काढत असेल, तर सेकंड कार्ड काढतेवेळी पण स्पेड 13 स्पेड प्रेझेंट असतील ना तिथं 52 कार्ड्समधनं. ओके, दोन कार्ड जे आपण काढतो आहे तर ते विथ रिप्लेसमेंटनी काढतो आहे, म्हणजे एक कार्ड काढला परत वापस ठेवला परत सेकंड कार्ड काढणार आहे. सो फर्स्ट कार्ड स्पेड असला पाहिजे. सो स्पेड असण्याची प्रोबेबिलिटी इज 13/52 अँड मीन्स इन टू. सेकंड पण स्पेड असला पाहिजे, परत वापस ठेवल्यामुळे टोटल 13 स्पेड आहेत तिथे डिवाइड बाय टोटल 52 कार्ड्स आहेत. सो यांना बोलतो आपण इनडिपेंडंट इव्हेंट्स. म्हणजे पहिल्या कार्डवरती ओके स्पेड आला आहे किंवा नाही आला आहे याच्यावरती दुसऱ्या कार्डवरती स्पेड येण्याची प्रोबेबिलिटी ही काही बदलत नाही आहे. ते एकमेकांवरती डिपेंडच नाही करत. ज्यावेळेस मी सेकंड कार्ड काढतो ना, तर सेकंड कार्डला बिलकुल काही डाऊट नाही की पहिल्या वेळेस काय आला किंवा काय नाही आलं, काही देणं घेणं नाही आहे, कारण की तो वापस परत ठेवला जातो. मग अशा केसमध्ये डायरेक्टली असं लिहिलं तरीही चालत असतं. पण आता तुम्ही असा विचार करून पहा, 52 कार्ड्समधनं दोन कार्ड काढतो आहे. ओके, दुसरा कार्ड स्पेड असण्याची प्रोबेबिलिटी सांगा बरं. आता पहिला, आता पहा, दुसरा कार्ड स्पेड असण्याची प्रॉबिलिटी, मी विदाऊट रिप्लेसमेंट करतो हे सर्व काही. रिप्लेस करणार नाही आहे मी पहिला कार्ड. फर्स्ट कार्ड जो काढला आहे ना तो मी रिप्लेस करणार नाही आहे. सेकंड कार्ड स्पेड असण्याची प्रॉबिलिटी, टोटल स्पेड 13 डिवाइड बाय टोटल कार्ड्स 51. ओके, की टोटल स्पेड 12 डिवाइड बाय टोटल कार्ड्स 51. एक गोष्ट शुअर आहे की ज्यावेळेस मी सेकंड कार्ड काढायला जाईन तर कार्ड 52 नाही 51 असेल, कारण की एक कार्ड गेला आहे. पण तो कार्ड कोणता गेला हे माहीत नाही आपल्याला. समजा तो कार्ड स्पेड गेला असेल तर आता 12 स्पेड राहिली, किंवा तो कार्ड समजा स्पेड व्यतिरिक्त दुसरा कोणता गेला असेल तर 13 स्पेड बाकी आहेत. सो सेकंड कार्ड स्पेड आहे किंवा नाही आहे, स्पेड आहे किंवा नाही आहे, किंवा स्पेड असण्याची प्रोबेबिलिटी ही डिपेंड करते की पहिल्या कार्डवरती काय गेलं त्याच्यावरती. सो दी सेकंड इव्हेंट डिपेंड्स ऑन दी फर्स्ट इव्हेंट, आउटकम ऑफ दी फर्स्ट इव्हेंट, ज्यांना बोलतो आपण डिपेंडंट इव्हेंट्स. आणि मग डिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये असं लिहिलं जातं, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे ए ही झाला पाहिजे अँड बी ही झाला पाहिजे, याला असं लिहिलं जातं, ए झाला पाहिजे अँड मीन्स इन टू बी झाला पाहिजे गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. म्हणजे बी होण्याची प्रोबेबिलिटी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. ए झाल्यानंतर बी होण्याची प्रोबेबिलिटी काय आहे हे लिहिलं पाहिजे ना तिथं. इथे सांगण्याची गरज नाही रे, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए झाला पाहिजे अँड मीन्स इन टू बी झाला पाहिजे गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. ए झाल्यानंतर बी होण्याची प्रोबेबिलिटी, आता बी म्हणतो माझी प्रोबेबिलिटी अशी एवरती डिपेंडच नाही करणार तर कशा मला सांगून काय फायदा. सो मग इथे फक्त प्रोबेबिलिटी ऑफ बी लिहिलं जातं आणि इथे हे असं लिहिलं जातं, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीला. प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीला मुलांना ए पण झाला पाहिजे आणि बी पण झाला पाहिजे, बरं. बी झाला पाहिजे अँड मीन्स इन टू ए झाला पाहिजे गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड, असंही चालतं ना. दिस इज फॉर डिपेंडंट इव्हेंट्स.
डिपेंडंट इव्हेंटसाठी असं लिहिलं पाहिजे. आता हे दोन सेम असले पाहिजे कारण की दोघांचं लेफ्ट हँड साईड इज सेम, करेक्ट. क्वेश्चनमध्ये पाहाल तर प्रोबेबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट 0.6 आहे, याचा अर्थ प्रोबेबिलिटी ऑफ ए हा 0.4 आहे. पहा, ए होण्याची प्रोबेबिलिटी प्लस ए न होण्याची प्रोबेबिलिटी, दोघांचा ॲडिशन 1 असला पाहिजे. कारण एक ए तर ए होईल किंवा नाही होणार, या व्यतिरिक्त आणखीन काय होणार नाही का. सो श्युरिटी आहे म्हणून प्रोबेबिलिटीचा ॲडिशन शुड बी इक्वल टू 1. क्लिअर? ठीक आहे. तर दोघांचा राईट हँड साईड मी इथे इक्वेट करतो, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबेबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड इज इक्वल टू प्रोबेबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबेबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. सो वॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ ए? बो, प्रोबेबिलिटी ऑफ ए इज 0.4, 4/10 लिहितो मी. प्रोबेबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड दिला 0.3, मीन्स 3/10. वॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ बी? 0.8 आहे, म्हणजे 8/10. आणि विचारण्यात आलेला आहे आपल्याला प्रोबेबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. सो 10/10 विल गेट कॅन्सल. ओके, सो दिस इज 4/1, दिस इज 2 खाली जातो. ओके, 20 बनतो. सो 3/20 हा आपला आन्सर बनतो, 3/20, ऑप्शन नंबर डी. ओके, क्वेश्चन नंबर 2. चलो क्वेश्चन नंबर 2 रीड कराल. काय सांगण्यात आलेलं आहे की इफ ए इज इक्वल टू बी, ओके, आर इंडिपेंडंट इव्हेंट्स सच दॅट, सो ए अँड असेल तिथे मे बी, इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट्स सच दॅट ऑड्स इन फेवर ऑफ ए, हे पहा ऑड्स इन फेवरचं कॉन्सेप्ट माहिती पाहिजे परत. ऑड्स इन फेवर ऑफ ए, इन फेवर म्हणजे दोन वेळेस ए होतो आणि 3 वेळेस नाही होत. ओके, 2 वेळेस होतो आणि 3 वेळेस नाही होत, तर टोटल 5 वेळेस अटेम्प्ट झाला ना. सो प्रोबेबिलिटी ऑफ ए होण्याची प्रोबेबिलिटी इज 2/5 आणि ए न होण्याची प्रोबेबिलिटी इज 3/5, हे समजलं का. ऑड्स इन फेवर ऑफ ए इज 2/3, इन फेवर ऑफ ए, ए होणार, ए 2 वेळेस होतो आणि 3 वेळेस नाही होत, म्हणजे टोटल 5 वेळेस अटेम्प्ट झालेला. सो ए होण्याची प्रोबेबिलिटी इज 2/5 आणि ए न होण्याची प्रोबेबिलिटी इज 3/5. ऑड्स अगेन्स्ट बी, हे बघा ऑड्स अगेन्स्ट बी ए, अगेन्स्ट आहे म्हणजे 4 वेळेस नाही होत आणि 5 वेळेस होतो, किती 5 वेळेस होतो 9 मधून, मग किती वेळेस नाही होत, 4 वेळेस नाही होत आउट ऑफ 9. विचारलं काय प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, वी नो दॅट प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए पण झाला पाहिजे अँड मीन्स इन टू बी पण झाला पाहिजे, सिम्पल. इंडिपेंडंट आहेत ना, म्हणजे असं म्हणण्याची गरज नाही की बी झाला पाहिजे गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. ए झाल्यानंतर मग बी होण्याची प्रोबेबिलिटी काय, गरजच नाही बीला, कारण की बी हा इंडिपेंडंट आहे, ए होऊ दे किंवा न होऊ दे बी होण्याची प्रोबेबिलिटी तेवढीच राहणार. सो प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मीन्स ए ही झाला पाहिजे अँड मीन्स इन टू बी ही झाला पाहिजे. ए होण्याची प्रोबेबिलिटी इज 2/5 अँड मीन्स इन टू बी होण्याची प्रोबेबिलिटी इज 5/9. सो आन्सर शुड बी 2/9, ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. टू कार्ड्स आर ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 कार्ड्स. 52 कार्डमधून 2 कार्ड काढण्यात आलेले आहेत 1/1 विदाउट रिप्लेसमेंट, वापस ठेवायचं नाही आहे, म्हणजे एकदा साथ घालून काढलेली आहेत. सो कॉम्बिनेशन फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल हियर. ओके, ज्यावेळेस विदाउट रिप्लेसमेंट असतं ना, म्हणजे वापस ठेवण्याची गरज नाही आहे ना, का अशा केसमध्ये कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल. देन द प्रोबेबिलिटी दॅट बोथ कार्ड्स आर क्वीन्स इज इक्वल टू, मला सांगा 4 क्वीन आहेत टोटल, तर दोन्ही कार्ड क्वीन असण्याचे वेज आर 4C2 अँड टोटल नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 2 कार्ड्स आउट ऑफ 52 इज 52C2. सो हा आपला आन्सर आहे. कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला आन्सर मिळेल इथं. समजून घ्याल, 2 कार्ड्स आर ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 कार्ड्स. 52 कार्डमधनं 2 कार्ड काढण्यात आले आहेत 1/1 विदाउट रिप्लेसमेंट. देन द प्रोबेबिलिटी दॅट बोथ कार्ड्स आर क्वीन, प्रोबेबिलिटी दॅट बोथ आर क्वीन, दोन्ही क्वीन असले पाहिजे, म्हणे 4 क्वीन असतात टोटल. प्रोबेबिलिटी म्हणजे फेवरेबल वेज बाय टोटल वेज. टोटल वेज ऑफ सिलेक्टिंग 2 कार्ड्स आउट ऑफ 52 कार्ड्स इज 52C2. 52 कार्डमधून 2 कार्ड काढण्याचे टोटल वेज आर 52C2. आणि दोन्ही क्वीन आले पाहिजे, तर 4 क्वीनमधून 2 क्वीन, कोणतेही 2 क्वीन काढा, 2 क्वीन काढण्याचे वेज येते. सो
आंसर शुड बी 4 सी टू मीन्स 4 फैक्टोरियल डिवाइड बाई डिफरेंस इंटू 2 फैक्टोरियल डिवाइड बाई 52 सी टू इज 52 फैक्टोरियल डिवाइड बाई डिफरेंस 2 फैक्टोरियल 2 फैक्टोरियल 2 फैक्टोरियल विल गेट कैंसल सो वर्ती 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय 2 इंटू 1 डिवाइड बाय 52 फैक्टोरियल इज 52 इंटू 51 इंटू 50 फैक्टोरियल डिवाइड बाय खाली 50 फैक्टोरियल जो कि कैंसल होता परत ओके 2 1 2 1 विल गेट कैंसल अगेन सो वरती राहतो 12 किंवा 4 इंटू 3 लिहितो जस्ट आणि खालती राहतो पहा 52 इंटू 51 सो 3 1 3 17 4 1 ओके 4 13 सो आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 13 इंटू 17 1 डिवाइड बाय 13 इंटू 17 1 बाय 221 बनतो नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 4 एन अर्न कंटेन्स 4 रेड 5 व्हाईट बॉल्स एक बॅग आहे ओके त्याच्यामध्ये 4 रेड कलरचे बॉल्स आहेत आणि 5 व्हाईट कलरचे बॉल्स आहेत 2 बॉल्स आर ड्रॉन 1 आफ्टर द अदर विदाउट रिप्लेसमेंट 2 बॉल काढायचे आहेत द प्रोबेबिलिटी दॅट बोथ बॉल्स आर रेड हे पहा टोटल 9 बॉल आहेत 2 बॉल काढण्याचे वेज 9 बॉलमधनं 2 बॉल काढण्याचे वेज आर 9C2 अँड बोथ आर रेड म्हणजे फेवरेबल म्हणजे 4 रेडमधनं 2 रेड काढाल सो दीज आर फेवरेबल अँड दीज आर टोटल तुम्हाला समजलं 4 रेड आणि 5 व्हाईट बॉल्स आहेत फाइंड प्रोबेबिलिटी दॅट बोथ बॉल्स आर रेड दोन्ही रेड काढा डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 2 बॉल्स आर 9C2 सो 4C2 मीन्स 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स इज 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल डिवाइड बाय 9C2 मीन्स 9 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स इज 7 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल कॅन्सल 4 फॅक्टोरियल इज 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल इज 2 इंटू 1 डिवाइड बाय 9 फॅक्टोरियल इज 9 इंटू 8 इंटू 7 फॅक्टोरियल डिवाइड बाय 7 फॅक्टोरियल कॅन्सल होतो 2 1 2 1 अगेन कॅन्सल ओके सो वरती 4 इंटू 3 डिवाइड बाय 9 इंटू 8 सो 1 दिस इज 2 This is 1, this is 3. Okay, so 1 divided by 6, aapla answer hai to option number B, that is 1 by 6. Next sum, question number 5. 2 dice are thrown together. Don't die throw ke liye. Probability that sum of numbers is divisible by 2 or 3. Don't die taklo to kaya padta? 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 ओके 4 4 4 5 4 6 देन 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 देन 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 ठीक आहे 2 dice are thrown together, 2 die throw केलेले then the probability that sum of numbers is divisible by 2 or 3. Sum हे 2 किंवा 3 ने divisible पाहिजे 2 ने divisible आहे यांचा सम जो की 3 बनतो which is divisible by 3, sum 4 आहे which is divisible by 2, 6 divisible by 2 and 3 both. ओके हा नाही आहे किंवा हा पण नाही आहे नाउ 1 मिनिट होल्ड करा ओके ठीक आहे सम इज डिविजिबल बाय 3 2 3 2 2 3 2 2 ने डिविजिबल 3 ने डिविजिबल 2 ने डिविजिबल 2 ने डिविजिबल 2 ने डिविजिबल ओके 2 ने डिविजिबल 2 3 ने डिविजिबल 2 ने डिविजिबल 2 3 ने डिविजिबल सो टोटल किती आहेत पहा 4 4 देन 4 सर्व ठीक आहे 4 होत रे सो टोटल शुड बी 24 डिवाइड बाय 36 दॅट इज 2 डिवाइड बाय 3 ओके सो आन्सर इज 2 डिवाइड बाय 3 ऑप्शन नंबर डी ओके चलो नेक्स्ट लेटर्स ऑफ द वर्ड लॉगॅरिथम आर अरेंज्ड ॲट रॅन्डम लॉगॅरिथममधले लेटर्स अरेंज करण्यात आलेले आहेत रॅन्डमली कशी देन द प्रोबेबिलिटी दॅट अरेंजमेंट स्टार्ट्स विथ वॉवेल अँड एंड विथ कॉन्सोनंट पहा वॉवेलनी स्टार्ट करायचं आणि कॉन्सोनंटनी एंड करायचं
परमिटेशन कॉम्बिनेशनचा न्यूमरिकल आहे हा. ओके वर्ड लिहितो पहिले मी इथे लॉगॅरिथम. आता लॉगॅरिथममध्ये वॉवेल्स कोण आणि कॉन्सोनंट कोण आहे आधी हे पाहूया आपण. वॉवेल्स कोण आहेत पहा, ओ ए आय हे तीन वॉवेल्स आहेत. कॉन्सोनंट्स एल जी आर टी एच अँड देन एम. सो दीज आर कॉन्सोनंट्स, दीज आर वॉवेल्स. आता टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 नाईन लेटरचा वर्ड आहे खरं तर. तो 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रोबॅबिलिटी याचा अर्थ फेवरेबल वेज डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज. आता टोटल नंबर ऑफ वेज किती आहेत वर्ड्स बनवण्याचे? नाईन लेटर्स कॅन बी अरेंज्ड इन नाईन फॅक्टोरियल वेज. किंवा तुम्ही असं करा, दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन, कोणी जाऊ शकतो नाईन वेज. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन, आठ लेटरमधलं कोणतंही आठ लेटर जाऊ शकतो. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन सेवन वेज, सिक्स वेज, फाईव, फोर, थ्री, ओके, टू अँड देन वन. हे सर्व प्लेसेस भरल्यानंतर तुमचा टास्क कंप्लीट होतो. अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. अँड मीन्स वॉट? मल्टिप्लिकेशन, सर्वांचं मल्टिप्लिकेशन इज नाईन फॅक्टोरियल, सिम्पल. फेवरेबल वेजमध्ये काय दिलं पाहिजे? त्यांचा जो डिमांड आहे ना, त्यांचं प्रोबेबिलिटी दॅट अरेंजमेंट स्टार्ट्स विथ वॉवेल अँड एंड्स विथ कॉन्सोनंट. वॉवेलनीच सुरू झाला पाहिजे, तीन वॉवेल्स आहेत. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन थ्री वेज. कॉन्सोनंटनी एंड झाला पाहिजे, 1 2 3 4 5 6. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन सिक्स वेज. आता राहिली किती लेटर्स? सेवन लेटर्स राहिली ना. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 7 6 5 4 3 2 देन 1. सो आन्सर काय असला पाहिजे पहा, 3 × 6 3 × 6 × 7 6 7 6 5 4 3 2 1. इवन या नाईन फॅक्टोरियलला पण 9 × 8 × 7 फॅक्टोरियल असं लिहू शकतो ना आपण. सो हा वरचा 7 फॅक्टोरियल आणि हा 7 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. सो 3 3 जा 9 3 2 जा 6 2 बाय 8, याचा अर्थ 1/4. ऑप्शन नंबर सी, दॅट इज 1/4. नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 7. ऑड्स इन फेवर ऑफ ड्रॉइंग अ किंग फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स इज. ऑड्स इन फेवर विचारतात काय? ऑड्स इन फेवर आणि ऑड्स अगेन्स्ट याचा मिनिंग काय असं सांगतो मी तुम्हाला. लेटस से फॉर एक्झाम्पल एक गेम खेळतो आहे आपण. लेटस से फॉर एक्झाम्पल एक पर्सन आहे ए, जो की एक गेम खेळतो आहे. 6 वेळेस तो गेम खेळतो आहे, त्याच्यामध्ये तो 2 वेळेस जिंकतो आहे आणि तो 4 वेळेस हारतो आहे. सो असं लिहिलं जातं, ऑड्स इन फेवर ऑफ विनिंग इज 2/4. ऑड्स इन फेवर ऑफ विनिंग म्हणजे इन फेवर ऑफ विनिंग म्हणजे वरती विनिंग आणि खालती जो असतो ना तो अगेन्स्ट विनिंग मीन्स लाईक लुझिंग. किंवा ऑड्स अगेन्स्ट, ऑड्स अगेन्स्ट ए विनिंग. ओके, सो ऑड्स अगेन्स्ट ए विनिंग याचा अर्थ वरती जिंकलं नाही पाहिजे. सो 4 वेळेस तो जिंकत नाही आहे. ओके, आणि 2 वेळेस जिंकतो आहे. ठीक आहे, तर सो 4 वेळेस तो जिंकत नाही आहे आणि तो 2 वेळेस बेसिकली जिंकतो. सो असा मिनिंग असतो ऑड्स इन फेवर आणि ऑड्स अगेन्स्टचा. ओके, तर पाहिजे ते आपल्याला विचारते ऑड्स इन फेवर ऑफ, ऑड्स इन फेवर ऑफ ड्रॉइंग अ किंग फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्डमधनं बेसिकली ऑड्स इन फेवर ऑफ ड्रॉइंग अ किंग विचारतात. कधी पण ऑड्स इन फेवर किंवा ऑड्स अगेन्स्ट विचारलं ना, पहिले शोधायचं प्रोबॅबिलिटी. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ किंग? तसं डायरेक्टली पण आन्सर लिहू शकता इथे, पण मी सांगतो. ऑड्स इन फेवर ऑफ ड्रॉइंग अ किंग इन फेवर आहे. किती वेळेस किंग निघू शकतो? 4 वेळेस निघू शकतो. आणि किती वेळेस नाही निघू शकत? 48 टाइम्स नाही निघू शकत, सिम्पल. सो आन्सर इज 1/12 ना. समजलं का? पण मी तुम्हाला नॉर्मली सांगतो की समजा जर का कधी विचारलं कोणी ऑड्स इन फेवर किंवा ऑड्स अगेन्स्ट, तर पहिले प्रोबॅबिलिटी शोधला पाहिजे. फाईन प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ किंग. किती किंग आहेत टोटल? 4 किंग आहेत. मग 4 म्हणतो कोणताही एक काढा. सो
सो दीज आर फेवरेबल वेज ऑफ ड्रॉइंग अ किंग. एंड टोटल नंबर ऑफ वेज आर ड्रॉइंग अ कार्ड इज 52C1. 52 मधून कोणताही एक कार्ड काढा. 4C1 4 येतो, 52C1 हा 52 येतो. सो आन्सर शुड बी 1/13 येतो. म्हणजे 13 वेळेस जर का एक्सपेरिमेंट झाला तर 1 वेळेस किंग निघतो. म्हणजे 12 वेळेस नाही निघत, म्हणजे 1 वेळेस किंग निघतो म्हणजे 12 वेळेस नाही निघत. सो ऑड्स इन फेवर ऑफ ड्रॉइंग अ किंग इज 1/12. सो 1/12, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 8 पहा. इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट्स. ओके, ए आणि बी कसे आहेत? इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत. करेक्ट. इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट्स अँड एची प्रोबेबिलिटी देण्यात आलेली आहे 2/3, बीची प्रोबेबिलिटी देण्यात आलेली आहे 3/5. एची प्रोबेबिलिटी अँड बीची प्रोबेबिलिटी देण्यात आलेली आहे. ओके, प्रोबेबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी पण देण्यात आलेला आहे. प्रोबेबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी ही देण्यात आलेला आहे. ओके, मी परत सांगतो. इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट्स, ए प्रोबेबिलिटी इज गिवन, बी प्रोबेबिलिटी इज गिवन, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी हे आपल्याला शोधायची. आता खरं तर हे जे शोधायचं आहे ना आपल्याला, हे पाहिलं पाहिजे आपण की एक्झॅक्टली हे काय आहे. मी एक काम करतो, इथं मी इथे ए कॉम्प्लिमेंट लिहिणार आहे, इथे इंटरसेक्शन बी लिहिणार आहे. पाहूया की ते कसे येतात. हा ए आहे आणि हा बी आहे. ओके, हा ए आहे आणि हा बी आहे. ठीक आहे, ए कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय? ए सोडून सर्व, बी याचा अर्थ काय? बी, फक्त हा बी. आता डायग्राम पाहून तुम्ही मला सांगितलं पाहिजे आता की ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणजे मला वाटतं हा वाला पार्ट आहे. पण ए कॉम्प्लिमेंट याचा अर्थ हा जो ए आहे ना, ए सोडून सर्व, ए सोडून हे बाकी सर्व, दिस इज ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन. बी म्हणजे फक्त हा बी. आता या दोघांमध्ये, या दोन्ही एरियामध्ये जो कॉमनवाला पार्ट आहे मला असं वाटतं तो हा आहे फक्त, हा हा जो इथे मी हायलाईट केला. सो याची प्रोबेबिलिटी ते आपल्याला विचारतात. आता हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट म्हणजे काय माहिती का? दिस इज प्रोबेबिलिटी ऑफ बी. अख्खा बी, बीमधून तेवढा पार्ट मायनस करा. बीमधनं इंटरसेक्शनचा पार्ट मायनस केला पाहिजे आपण. प्रोबेबिलिटी ऑफ बी इज 3/5 मायनस. आता राहिला प्रश्न प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, याचा अर्थ ए पण झाला पाहिजे अँड मीन्स इनटू बी पण झाला पाहिजे. समजतं? प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे एही झाला पाहिजे अँड मीन्स इनटू बीही झाला पाहिजे. सो ए होण्याची प्रोबेबिलिटी इज 2/3, बी होण्याची प्रोबेबिलिटी इज 3/5. सो 3 विल गेट कॅन्सल. सो 3/5 मायनस ऑफ 2/5. सो आन्सर शुड बी 1/5. ओके, ऑप्शन नंबर डी आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. इन अ सिंगल थ्रो ऑफ 3 डाईस. ओके, 3 डाय थ्रो केलेली आहेत. प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग सम ॲटलिस्ट 5 इज. हे पहा रे, बेसिकली जर का 3 डाय टाकण्यात आली ना तर काय काय पडणार? 1 1 1 1 1 2 1 1 3 1 1 4 1 1 5 1 1 6 then 1 then 1 2 1 1 2. असे खूप साऱ्या गोष्टी पडतात ॲक्च्युली. सो हा जर का सॅम्पल स्पेस लिहित बसू ना आपण, खूप अवघड. तुम्हाला हे समजलं पाहिजे की टोटल नाही का, सॅम्पल स्पेसमध्ये टोटल काउंट किती आहे. सॅम्पल्समध्ये जो कोणी आहे तो ॲक्च्युली 3 डिजिटचा नंबर आहे. पहा, 3 डिजिटचा नंबर आहे. त्यात रिपीट पण होऊ शकतात, बरं. सो फर्स्ट प्लेसवरती 1 2 3 4 5 6 काही पडू शकतो. फर्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेस, इव्हन द सेकंड प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेस. 1 2 3 4 5 6 काहीही जाऊ शकतं फर्स्ट प्लेसवरती, सेकंड प्लेसवरती किंवा थर्ड प्लेसवरती. सो 6 × 6 × 6. सो दीज आर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस जेव्हा 3 डाय आपण थ्रो करतो. आता डिमांड असा आहे की प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग सम ॲटलिस्ट 5. ओके, प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग सम, ओके, ॲट लिस्ट 5 प्लस प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग सम, ओके, लेस दॅन 5 शुड बी इक्वल टू 1. एक तर सम 5 कमी येईल किंवा सम 5 किंवा 5 जास्त येईल. या व्यतिरिक्त तर काही पॉसिबल नाही आहे.
तर या दोघांच्या प्रोबॅबिलिटीज ॲडिशन शुड बी इक्वल टू वन. सो प्रोबॅबिलिटी दॅट सम इज ॲट लीस्ट 5 इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ओके दॅट सम इज लेस दॅन 5. आता तुम्हाला ना लेसर दॅन 5ची प्रोबॅबिलिटी शोधायची. टोटल 6 × 6 × 6 एवढे होते ना टोटल सॅम्पल स्पेसमधला काउंट. आता सम लेस दॅन 5 वाले किती आहेत पाहूया आपण. लेस दॅन 5 हा 111 112 लेस दॅन 5 आहे का हा नाही आहे. हा 5 आहे ना नाही चलत आपल्याला. तो इथून पुढचे कोणीच नाही चलत आपल्याला. तुमच्या माहिती असतं 121 पण चालतो बरं, किंवा आपल्याला 211 पण चालतो. सो आपल्याला जे टोटल चालतात ना हे 4 चालतात, ज्यांचं की सम लेस दॅन 5 आहे. लेस दॅन 5 म्हणजे सम 3 चालतो ओके, किंवा सम 4 चालतो. सो असे 4 लोक आहेत जे आपल्याला चालतात लेसर दॅन 5 साठी. सो आन्सर इज 1 मायनस ऑफ 4 डिवाइड बाय 216 आहे गेस हा बरोबर. सो 1 अँड दिस इज 54 बनतो आहे गेस नाही का. 54 × 1 इज 54, मायनस 1 इज 53/54 हा आपला आन्सर आहे. 53/54 ऑप्शन नंबर सी ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. प्रोबेबिलिटी ऑफ ए इज गिवन, प्रोबेबिलिटी ऑफ बी इज गिवन, देन ए इंटरसेक्शन बी पण दिला आहे. मग विचारतात काय, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. बेसिकली पहिले तुम्हाला हे समजलं पाहिजे की ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट हा कसा दिसतो. ओके हा पहा, हा ए आहे हा बी आहे. अगेन दिस इज ए दिस इज बी. ए कॉम्प्लिमेंट याचा अर्थ ए सोडून सर्व. बी कॉम्प्लिमेंट याचा अर्थ बी सोडून सर्व, बी सोडून सर्व. सो दिस बी कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट यांचं जर का इंटरसेक्शन कराल ना, इंटरसेक्शन जर का कराल या दोघांचा, या दोघांचा इंटरसेक्शन जर का कराल, तर तुम्हाला जो एरिया मिळणार आहे ना, तर तो तुमचा एरिया हा मिळणार आहे. असा एरिया सांगा जो दोघांमध्ये अवेलेबल, हा एरिया. सो दिस ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन, दिस बी कॉम्प्लिमेंट, अँड दिस इज ॲक्च्युली ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके दिस इज ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. याची प्रॉबिलिटी विचारतात. आता हा जो एरिया हायलाईट केलेला आहे याची प्रॉबिलिटी शुड बी इक्वल टू 1 मायनस 1, म्हणजे रेक्टँगलची प्रॉबिलिटी 1 असली पाहिजे, बिकॉज रेक्टँगल इज अ सॅम्पल स्पेस, त्याबाहेर तर काही जाऊ नाही शकत. 1 मायनस हे ए युनियन बी आहे हा आतमधला स्पेस, तो मायनस करा. 1 मायनस प्रोबेबिलिटी ऑफ ए युनियन बी म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड प्रोबेबिलिटी मिळेल बरोबर. आता ए युनियन बीची प्रोबेबिलिटी म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबेबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो 1 मायनस एची प्रोबेबिलिटी इज 2/5 प्लस बी प्रोबेबिलिटी इज 1/4 मायनस ए इंटरसेक्शन बी प्रोबेबिलिटी इज 1/2 म्हणजे 2/4 लिहू शकतो मी इथे. ओके सो 1 मायनस ऑफ 2/5 मायनस ऑफ 1/4 बनतो आय गेस, मायनस 1/4 बनतो. खेळ थोडंसं टेक्निकली हा थोडासा रॉंग वाटतो मला. जरा मी सांगतो तुम्हाला काय म्हणतो मी असं. ओके हे डन. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल. सो 1 मायनस ऑफ 8 मायनस ऑफ दिस 5 divided by 20. सो आन्सर इज 1 मायनस ऑफ 3/20. 20 इथे झालं, 20 − 3 इज 17/20. सो 17/20 आपला आन्सर बनतो. क्लिअर. सो डाऊट मला हा आहे की एची बीची प्रोबेबिलिटी 1/4 आहे ओके, अँड ए इंटरसेक्शन बीची प्रोबेबिलिटी हा 1/2 आहे. हे टेक्निकली रॉंग पॉईंट आहे. तुम्हाला समजलं का की ए इंटरसेक्शन बीची प्रोबेबिलिटी कधीही बीच्या प्रोबेबिलिटीपेक्षा कमी असली पाहिजे. इथे जास्त दिली बट खैर लाईक कॅल्क्युलेशन वाईज आन्सर येऊन जातो, बट तुम्ही हेही समजून घ्या की हा एक रॉंग पॉईंट इथे क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेला आहे. गिवन डेटामध्येच तो आहे मिस्टेक. ठीक आहे मी परत सांगतो, बीचा प्रोबेबिलिटी हा मोठा असला पाहिजे, कारण की बी हा मोठा इव्हेंट आहे.
आणि ए इंटरसेक्शन बीची प्रोबॅबिलिटी, ए इंटरसेक्शन बी म्हणजे हा, याचा प्रोबॅबिलिटी कधीही छोटा असला पाहिजे. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. टोटल आता 4 क्वेश्चन राहिले आहेत. सी क्वेश्चन नंबर 11. इफ ए अँड बी आर टू इंडिपेंडंट इव्हेंट्स, इंडिपेंडंट सर दोन्ही इव्हेंट्स, ओके, एची प्रोबॅबिलिटी आणि बीची प्रोबॅबिलिटी दिली आहे. मला वाटतं हा सम झाला का आपला आत्ता? नाही, ठीक आहे, करतो मी परत. पहा क्वेश्चन नंबर 11. ओके हां, प्रोबेबिलिटी ऑफ ए इज गिवन एज 3/5, प्रोबेबिलिटी ऑफ बी इज गिवन एज 2/3. ठीक आहे, आपल्याला विचारण्यात येत आहे प्रोबेबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. यासाठी ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट कसा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, दिस इज ए, दिस इज बी, ओके, अगेन दिस इज ए, दिस इज बी. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून सर्व काही, दिस इज ए कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट याचा अर्थ बी सोडून सर्व. ओके, आता ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंटचा जर का तुम्ही इंटरसेक्शन केला, ओके, तर तो जो इंटरसेक्शन आहे तर तो इंटरसेक्शन काय येतो का, ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंटचा इंटरसेक्शन म्हणजे कॉमनवाला पार्ट हायलाईट करायचा आपल्याला. सो कॉमनवाला पार्ट हा येणार आहे दोघांमध्ये, पार्ट असा आहे जो की दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. याची प्रोबॅबिलिटी विचारतात, तर याची प्रोबॅबिलिटी म्हणजे 1 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी ना. 1 म्हणजे रेक्टँगल, रेक्टँगलची प्रोबॅबिलिटी इज 1, तर 1 मधून याची प्रोबॅबिलिटी मायनस करा, तो म्हणजे ए युनियन बी आहे. सांगा बरं, ए युनियन बी काय असतो? ए युनियन बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो एची प्रोबॅबिलिटी इज 3/5 प्लस बीची प्रोबॅबिलिटी इज 2/3 मायनस ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए ही झाला पाहिजे अँड मीन्स इंटू बी ही झाला पाहिजे, ॲज दे आर इंडिपेंडंट. ओके, सो ए इंटरसेक्शन बीला आपण असं लिहू शकतो. डिपेंडंट असलं असतं तर मला इथे असं लिहायला लागलं असतं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए झाला पाहिजे अँड मीन्स इंटू बी झाला पाहिजे गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. म्हणजे ए झाल्यानंतर बी होण्याची प्रोबॅबिलिटी असं सांगायला लागतं आपल्याला, नाही कारण की डिपेंड करत असलं एकमेकांवरती. तर इंडिपेंडंट आहे त्याचा अर्थ ए झाला किंवा नाही झाला बीला काही त्याचा फरक पडत नाही आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी असला पाहिजे ते फक्त. सो आन्सर शुड बी काय म्हणतो पहा, 3/5 मायनस प्लस 2/3 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. एची प्रोबॅबिलिटी 3/5 इंटू बीची प्रोबॅबिलिटी 2/3 कॅन्सल. सो काय बनतो आहे पहा, हा ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करतो मी, 3/5 प्लस 2/3 मायनस ऑफ 2/5. सो 3/5 मायनस 2/5 इज 1/5 प्लस 2/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 13/15. सो 1 मायनस ऑफ 13/15, सो आन्सर इज 2/15, ऑप्शन नंबर डी, दॅट इज 2/15. क्वेश्चन नंबर 12. प्रॉब्लम इन स्टॅटिस्टिक्स इज गिवन टू 3 स्टुडंट्स पी क्यू आर. 3 मुलांना एक प्रॉब्लेम सॉल्व करायला देण्यात आलेला आहे. ओके, देअर चान्स ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लम आर, पी स्टुडंटनी प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रॉबिलिटी इज 1/2. स्टुडंट क्यू जो आहे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/3 आणि आर वाला जो स्टुडंट आहे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/4. इफ ऑल ऑफ देम ट्राय इंडिपेंडंटली, तिघे पण जर का इंडिपेंडंटली ट्राय करतील देन द प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड, प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड
प्रॉबेबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ह याचा अर्थ काय माहिती का, की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे बस, मग तो कोणी करू. पीनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला अँड मिस इन टू, क्यूनी नाही केला अँड मिस इन टू, आरनी नाही केला तरी चालेल, किंवा ऑर पीनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, क्यूनी पण सॉल्व्ह केला, किंवा आरनी नाही केला, ऑर पीनी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला अँड मिस इन टू, क्यूनी पण नाही केला मी इन टू, आता आरनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, असं ॲडिशन करत बसाल तर खूप मोठं ॲडिशन होऊन जातं, त्याच्याने पण आन्सर येतं असं नाही की नाही येत, बट ऑल्टरनेट वे आहे आपल्याकडे, प्रॉबेबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ह प्लस प्रॉबेबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह शुड बी इक्वल टू वन, एक तर सॉल्व्ह होईल किंवा सॉल्व्ह नाही होणार. सो प्रॉबेबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ह शुड बी इक्वल टू वन मायनस ऑफ प्रॉबेबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह. सो वन मायनस ऑफ नॉट सॉल्व्ह याचा अर्थ तिघे पण सॉल्व्ह करत नाही आहेत, पी पण सॉल्व्ह नाही करत आहे, क्यू पण सॉल्व्ह नाही करत आहे, आर पण सॉल्व्ह नाही करत आहे. आता पी सॉल्व्ह न करण्याची प्रोबेबिलिटी वन बाय टू, दोनमधून एक वेळेस सॉल्व्ह करत असेल तर सॉल्व्ह न करण्याची प्रोबेबिलिटी पण वन बाय टूच राहणार आहे. क्यू सॉल्व्ह न करण्याची प्रोबेबिलिटी टू बाय थ्री, तीनमधून एक वेळेस सॉल्व्ह करतो म्हणजे दोन वेळेस नाही करत आहे. आर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह न करण्याचा प्रोबेबिलिटी थ्री बाय फोर, चारमधून एक वेळेस सॉल्व्ह करतो म्हणजे तीन वेळेस नाही करत आहे. सो वन बाय टू, टू बाय थ्री, थ्री बाय फोर, कॅन्सल कॅन्सल, सो वन मायनस वन बाय फोर, आन्सर इज थ्री बाय फोर. सो ऑप्शन नंबर ए, तर ही आहे प्रॉबेबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ह. क्वेश्चन नंबर 13, ठीक आहे, 13 अँड देन 14, हे दोन क्वेश्चन बाकी आहे आपली. ओके ओके, ऑड्स इन फेवर ओके ऑफ गेटिंग अ सम मल्टिपल ऑफ थ्री वेन फेअर डाईज आर थ्रोन, वेन पेअर ऑफ फेअर डाईज आर थ्रोन, म्हणजे दोन डाय बेसिकली थ्रो करण्यात आलेली आहेत. आता दोन डाय थ्रो कराल तर काय काय पडणार, वन वन, वन टू, वन थ्री, वन फोर, वन फाईव्ह आणि वन सिक्स, टू वन, टू टू, टू थ्री, टू फोर, टू फाईव्ह अँड टू सिक्स, थ्री वन, थ्री टू, थ्री थ्री, थ्री फोर, थ्री फाईव्ह आणि थ्री सिक्स, फोर वन, फोर टू, फोर थ्री, फोर फोर, फोर फाईव्ह, फोर सिक्स, फाईव्ह वन, फाईव्ह टू, फाईव्ह थ्री, फाईव्ह फोर, फाईव्ह फाईव्ह, फाईव्ह सिक्स, देन सिक्स वन, सिक्स टू, सिक्स थ्री, सिक्स फोर, सिक्स फाईव्ह अँड देन सिक्स सिक्स. ओके, ऑड्स इन फेवर ऑफ गेटिंग सम मल्टिपल ऑफ थ्री, ओके, टोटल नंबर ऑफ वेज जे आहेत ना, की दोन वेगवेगळे नंबर्स पडण्याचे, हे 36 वेज आहेत. आता मल्टिपल ऑफ थ्री आला पाहिजे, सम इज मल्टिपल ऑफ थ्री, प्रॉबेबिलिटी विचारलेली नाही आहे, ऑड्स इन फेवर ऑफ गेटिंग सम मल्टिपल ऑफ थ्री. सो आपण पहिले प्रॉबेबिलिटी शोधूया, किंवा हे डायरेक्टली आन्सर केलं जाऊ शकतं, ऑड्स इन फेवर याचा अर्थ हे असं किती वेळेस होतं डिवाइड बाय असं किती वेळेस नाही होत. सम मल्टिपल ऑफ थ्री किती वेळेस येतं, इथे येतो सिक्स, सम इज सिक्स म्हणजे मल्टिपल ऑफ थ्री अगेन, तो सम इज थ्री, सम इज सिक्स, सम इज सिक्स, सम इज नाईन, सम इज सिक्स, सम इज नाईन, सिक्स देन नाईन, नाईन अँड देन ट्वेल्व. तर सम मल्टिपल ऑफ थ्री किती वेळेस येतात, 12 वेळेस येतात की नाही, म्हणजे किती वेळेस नाही येतात, 24 वेळेस नाही येतात. सो आन्सर शुड बी 1/2, किंवा तुम्ही आधी प्रोबेबिलिटीही शोधू शकता, फेवरेबल आर 12, टोटल आर 36, सो आन्सर इज 1/3, म्हणजे तीनमधून एक वेळेस सम मल्टिपल ऑफ थ्री येते, एक वेळेस येते म्हणजे दोन वेळेस नाही येत, सो 1/2 असंही सांगू शकता तुम्ही आन्सर. अँड फायनली लास्ट क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 14 ॲक्च्युली बेस्ट थेरम आहे. आता बेस्ट थेरम माहिती असला पाहिजे खरं तर, ओके, बट मी इथे असं ॲज्युम करून सांगतो आहे की तुम्हाला थोडंसं कमी माहिती येतो. ॲक्च्युली एक्सप्लेन करायचं बोललो तर एक तास या थेरममध्ये जातो. सपोज दॅट 5% मेन अँड 25% वुमेन हॅव ग्रे हेअर्स, ओके, 5% मेन ज्यांना की ग्रे हेअर्स आहेत, आणि वुमेनमध्ये 25% वुमेनना ग्रे हेअर आहेत.
ग्रे हेअर पर्सन इज सिलेक्टेड ॲट रॅन्डम, म्हणजे एक पर्सन सिलेक्ट केला जसं की हेअर्स ग्रे आहेत. इफ देर आर इक्वल नंबर ऑफ मेल्स अँड फिमेल्स, ठीक आहे, देन प्रोबेबिलिटी दॅट पर्सन सिलेक्टेड बीइंग मेन इज. पा, ग्रे हेअरवाला कोणीतरी पकडला आहे आपण, तो मॅन पण असू शकतो किंवा वुमन पण असू शकतं. तर ग्रे हेअरवाला मॅन असण्याची प्रोबेबिलिटी आपल्याला विचारतात. हे पा, एक टाउन आहे, मेन वुमेन. तुम्हाला खूप जर का कन्फ्यूज होत असेल तर काय करायचं की व्हॅल्यूज कन्सिडर करा. हव्या तर एक 10 मिनटं मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आहे, व्हॅल्यूज कन्सिडर करून पण केलं जाऊ शकतं. लेट अस ॲज्युम, ओके, की 1000 लोक आहेत त्या टाउनमध्ये, 50% मेन आहेत, 500 मेन आहेत आणि 500 वुमेन आहेत. हा पॉईंट समजला? इथे दिलं त्यांनी ना, इफ देर आर इक्वल नंबर ऑफ मेल्स अँड फिमेल्स. आता मेनमध्ये काय होतं माहिती का, की 5% मेनला ग्रे हेअर्स आहेत. 5% म्हणजे 500च्या 5%, 25 मेनला ग्रे हेअर आहेत. 25 मेनला ग्रे हेअर्स आहेत आणि वुमनमध्ये 25%चा बेसिकली तो क्रायटेरिया आहे. सो 500 वुमन्स जे प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये 25% वुमनला ग्रे हेअर आहेत. सो आन्सर इज 125, बरोबर. सो 125 वुमन आहेत ज्यांना की ग्रे हेअर्स आहेत. क्वेश्चन काय विचारण्यात आला मी सांगतो तुम्हाला. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट पर्सन सिलेक्टेड इज अ मॅन गिवन दॅट ही हॅज ग्रे हेअर. ओके, थोडंसं नीट रीड करा. तो पर्सन जर का मॅन असेल तर ग्रे हेअर असण्याची प्रोबेबिलिटी इज 5%, बरोबर. पण याचा असा अर्थ नाही की ग्रे हेअर आहेत तर मॅन असण्याची प्रोबेबिलिटी इज 5%, हे उलट आहे. नीट पहा, पर्सन मॅन असेल तर ग्रे हेअर असण्याची प्रोबेबिलिटी इज 5%, हे गिवन आहे. मॅन असेल तर ग्रे हेअर असण्याची प्रोबेबिलिटी इज 5%, म्हणजे एक माणूस जर का तुम्ही पकडला तर त्याला ग्रे हेअर असण्याची प्रोबेबिलिटी इज 5%. पण जर का एखादा पर्सन तुम्ही बघितला आणि त्याला ग्रे हेअर्स आहेत तर तो मॅनमधून पण असू शकतो किंवा वुमनमधून पण कोणी असू शकतो. सो आपल्याला विचारण्यात ते आलेलं आहे की पर्सनला ग्रे हेअर आहेत तो मॅन असण्याची प्रोबेबिलिटी काय, असा क्वेश्चन आहे. समजला हा पॉईंट? पर्सन मॅन असेल तर ग्रे हेअर असण्याची प्रोबेबिलिटी इज 5%, बट ग्रे हेअर आहेत तर गरजेचं नाही की मॅन असेल, वुमन पण असू शकते, त्याची प्रोबेबिलिटी आपल्याला ते विचारतात. सो गिवन दॅट पर्सन हॅज अ ग्रे हेअर, यार आता ग्रे हेअरवाले किती लोक आहेत रे टोटल? 150 लोक आहेत आपल्याकडे. ओके, 25 + 125, यातला कोणता तरी माणूस आहे आपला तो. आता तो मॅन असण्याची प्रोबेबिलिटी फेवरेबली इज 25, समजलं ना? फेवरेबल 25 आहेत ना मॅनवाला ग्रे हेअर. सो आन्सर इज 25/150, सो आन्सर इज 1/6. ओके, सो मुलांना याचा आन्सर ॲक्च्युली 1/6 येतं. ऑप्शनमध्ये हे का नाही आहे? देन द प्रोबेबिलिटी दॅट पर्सन सिलेक्टेड बिईंग मेन इज, ओके, 1/6. सपोज दॅट 5% मेन अँड 25% वुमन हॅव ग्रे हेअर. ओके, अ ग्रे हेअर पर्सन इज सिलेक्टेड रँडम, फाईन. इफ देर आर इक्वल नंबर ऑफ मेल्स अँड फिमेल्स, ओके, फाईन. देन द प्रोबेबिलिटी दॅट पर्सन बी सिलेक्टेड बिईंग अ मेन इज 5%, 25% करेक्ट आहे, ठीक आहे. सो हे करेक्ट आन्सर ॲक्च्युली आपण जे आत्ता इथे शोधलेलं आहे ते. कुठे ना कुठे काही प्रिंटिंग मिस्टेक असेल, एकतर ऑप्शनमध्ये किंवा इथे मे बी 50% असेल, ओके, असं काहीतरी इथे डेफिनेटली मिस्टेक असणार आहे. बट हा आन्सर करेक्ट जो आपण आत्ता इथे शोधलेला. हा पॉईंट क्लिअर? आता याला असं केलं जातं, पहा, बेस हेअरमध्ये कसं आहे पहा, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट पर्सन सिलेक्टेड वॉज मॅन गिवन दॅट ही हॅज अ ग्रे हेअर. तर जो खाली असतो ना ग्रेवाला, त्याची प्रोबेबिलिटी खाली लिहिली जाते आणि वरती काय लिहिली जाते माहिती का, मॅन इंटरसेक्शन ग्रे. ग्रे हेअर असण्याची प्रोबेबिलिटी, ग्रे हेअर कोणाकोणाला आहेत, मॅनला पण आहे वुमनला पण आहे. सो पहिले तर मॅन सिलेक्ट केला पाहिजे, मॅन सिलेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी इज हाफ, कारण की इक्वल चान्सेस आहेत. आणि मग त्याच्यानंतर त्याची ग्रे हेअर असण्याची प्रोबेबिलिटी इज 5%, मीन्स 5/100 ऑर मीन्स ॲडिशन. वुमन थ्रू पण ग्रे हेअरवाले लोक मिळू शकतं आपल्याला. सो वुमनला सिलेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी इज 1/2. आता वुमनमध्ये ग्रे हेअर असण्याची प्रोबेबिलिटी इज 25%, मीन्स 25/100
आणि वरती मॅन आणि ग्रे हेअर पाहिजे. मॅन सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी इज हाफ आणि ग्रे हेअर असण्याची प्रोबॅबिलिटी मॅनमध्ये इज 5/100. सो हे 200 200 200 कॅन्सल कराल तर वरती 5 बनतो, खालती 30 बनतो. सो 5 / 30 इज अगेन 1/6. हा बेस्ट थेरम आहे इनकेस जर का हे तुम्हाला माहिती नसेल. ओके, तर मला असं वाटतं की बेस्ट थेरम आधी व्यवस्थित शिकला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा न्यूमरिकल केला पाहिजे. ओके ठीक आहे, तर आता पहा मी जस इथे 50% घेऊन बघतो आहे. बरं, 50% मेनला ग्रे हेअर आहेत म्हणजे 250 लोकांना ग्रे हेअर्स आहेत, नाही का? अशा केसमध्ये काय होईल, टोटल ग्रे हेअर असणाऱ्यांचा काउंट इज 125 + 250 आणि मेनवाले ग्रे हेअर्स हे 250 आहेत, करेक्ट? सो वरती 250 बनतो आणि खालती 375 बनतो. दिस 2 आणि दिस 3. ओके, असं हे आन्सर नाही आहे. ठीक आहे, चलो, हा प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, सो आपला करेक्ट आन्सर हा 1/6 असायला हवा. ओके, तर हा होता आपला MSTCET 2022 सेशन ऑफ द लेसन प्रोबेबिलिटी. सो सेशन थांबवतो मी इथं, भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, टिल देन बाय एवरीवन.